ठिकाणी आमदारांना देखील विनंती आहे. तुम्ही मगाशी म्हटले की तुम्ही देखील आमदारांनी जमिनी घेतल्या घेतल्या असेल तर चांगलं आहे. जर हा निर्णय होत असेल तर 6,000 एकर जमीन तुम्ही घ्या ना, आम्हाला पैसे द्या अशी आमची आता मागणी आहे. आणि तुम्ही ते घेऊ शकताय. नाही आता ऐकायची ठेवा, ऐकायची भूमिका ठेवायचं, ऐकायची भूमिका ठेवा. तुम्ही म्हणजे तुमची बात नाही, तुम्ही व्यक्तिगत कशाला बोलता तुम्ही? मी बोलतो ना, तुमच्या व्यक्तिगत मी काय वेगळं बोललो नाहीये. जर पैसे देत नसेल तर आमदारांनी जबाबदारी घेऊन पेमेंट द्यावं, एवढंच आमचं म्हणणे आहे. त्याच्यातलं करायचं तुम्ही घ्या मला पैसे, माझ्या व्यक्तिगत बोलायचं. तुम्हाला सांगतो व्यक्तिगत हा विषय नाहीये, तुम्ही जबाबदार आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी असताना तुम्ही पाठिंबा द्यायला आलेला, शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. एकमेक आरोप करायचे नाही, काय असं ना स्पष्टपणे बोलायचं. बोललो तर नाही नाही बापू, आम्ही काय म्हणलो मी सांगतो. याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहे. दत्ताभाऊ पडव पुढे आहेत ना. दत्ताभाऊ म्हणले की या ठिकाणी हा निर्णय झाला पाहिजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार. अहो 1.5 वर्षापूर्वीच राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला नाही, आज मी जाहीर करतो. जर 1.5 वर्षापूर्वी इको सेन्सिटिव्ह झोनची जी 22,000 गावांचा प्रस्ताव तयार होता, जी 2200 गावं वगळायच्या विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्री, पर्यावरण खात्याचे मंत्री, त्या खात्याचे प्रधान सचिव यांच्या स्तरावरून केंद्र सरकारला जो प्रस्ताव गेलाय त्याच्यात आपल्या गावांची नावं नाही आहेत. तर 1.5 वर्षापूर्वी या गावांची नावं गेली असती तर आमच्या शेतकऱ्यांना आज पेमेंट मिळालं नसतं, असतं आज ही वेळ आली नसती या ठिकाणी रस्त्या उतरायची, ही आमची खंत आहे. कुणी पाठपुरावा करायचा याच्यामध्ये? कुणाची जबाबदारी आहे? ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही शेतकरी म्हणून यायला तयार आहे. 1.5 वर्षात 7 गावांचा फक्त प्रस्ताव गेलाय. कोकण विभागातल्या 7 गावांचा फक्त प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भांडण करत नाहीये, विषय म्हणतो. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एक तुम्हाला शिक्षक कधी पडले कुणी टाकले सोडून द्या. मी तुला सोडा, आता आपल्याला सरकार कुणाचं आहे तो भी भाग सोडा. सरकार कुठला असू दे, आज आपण अडचणी दे ना, याच्यावरती काय करा, सांगण्या मुख निर्णय घ्या. चला तुमच्या नेतृत्वात उद्या मुख्यमंत्र्यांकडे 8 दिवसात बैठक लावा, आम्ही सगळे येतो. आहे का तयारी आपल्या सगळ्यांची? तुम्ही लावा. मला जर उद्या समजा मीटिंग लावाय सांगितली, मीटिंग लावून त्यांनी आपल्याला होय करतो बघतो म्हणून आपल्याला खेळवलं, मग काय करायचं? आंदोलन करू ना. आंदोलन या आज आंदोलन चाललं, इथंच वळा ना, काय वळायचं तेवढं त्यांना, इथं आणा ना. माझं तेच म्हणत तुम्हाला, मी इथं का आलो? तुम्ही रस्ते उतरलो, त्यांना रस्ते उतरवता येत नाही का आपल्याला? मग आपण कसं जायचं? वळा ना. एक मिनिट लावायला 4 मिटिंगा झाल्या आमच्या, मिटिंगा झाल्या सगळ्या, मिटिंगा झाल्या. आता मिटिंगा मी तुम्हाला एक सांगतो, मिटिंगा हा विषय तुम्ही सोडून द्या. काय करायचं फक्त याच्यावर ठोस निर्णय घ्या. मिटिंगा बिटिंगा सगळं झालं, माझा पाठपुरावा भी झालाय. त्याला किती मला यश आलं हे तुम्हाला माहितीये. मला माहितीये कुणी इको सेन्सिटिव्ह मध्ये हात घालित नाही. आपल्याला एकच माहितीये की इको सेन्सिटिव्ह जर तुम्ही हात घालित नसत तर मग आमच्या जमिनी शिक्के टाकले कशाला? टाकल्यात ना आमचा, आम्हाला तर क्लिअर करून द्या. आपल्याला एकच ना आता इथं वागवायचे ना. पाणी बंद, लाईट बंद. आता आपला निर्णय आपण करायचा आहे, बरोबर? करा बिंद. आता शासन निर्णय करणार नाही, बरोबर? जर शासनाने निर्णय घेऊन देत नसेल तर आमच्या जमिनीवरचे शिक्के पहिले काढून टाकतो. त्याचं शासन करू शकतं? जर आपण शेतकऱ्यांचं म्हणणं तुम्ही शांतराम बापू
शेतकरी काय म्हणतात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे।